मुख्यमंत्री नसले तर हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सकाळी 9 वाजल्यापासून असेल। अध्यक्ष महाराज मागच्या काळात तर फक्त मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री नव्हते, पण त्यावेळेस सभागृहाचे नेते वरच्या सभागृहात थांबायचे अध्यक्ष महाराज। अशी जर प्रथा परंपरा चालू झाली नी तर फक्त एक सहकार मंत्री आहेत अध्यक्ष महाराज, हे अतिशय चुकीचं अध्यक्ष महाराज। आणि अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने या सदनामध्ये विरोधी बाकावरच्या सदस्यांचा, विरोधी पक्षा नेत्या सहित सगळ्यांचा जर सन्मान डावलला जात असेल अध्यक्ष महाराज, तर या सदनामध्ये विरोधी पक्षांनी काय बोलायचं? आणि अध्यक्ष महाराज सरकार काय करणार नाही? अध्यक्ष महाराज सगळे मंत्री लॉबी मध्ये बसले जाते महाराज, म्हणजे अध्यक्ष महाराज याचा काही गांभीर्य नाही सरकारला। अध्यक्ष महाराज राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही गांभीर्य नाही, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला काही गांभीर्य नाही। मी अधिवेशन सुरू झाल्यापासून सांगतो यांना गांभीर्य नाही। आम्ही तर काही काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं, परंतु अक्षरशः भोंगळ कारभार ज्याला म्हणतात कुणी सिरियस नाही। पहिलं तर बाकडं सगळं मोकळंच असतं, कधी त्याच्यामध्ये लोकच नसतात। आम्ही पण सरकार चालवलेलं आहे, आम्ही आम्हाला अनेकदा आठवतंय, पण ठीक आहे। जयंत पाटील साहेब। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी महाराष्ट्राच्या सभागृहाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर असायला पाहिजे। एवढा तरी प्रोटोकॉल जर लोकशाहीत पाळायची इच्छा नसेल तुमची तर आम्ही इथं शांत बसतो। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही इथं येईपर्यंत आम्ही काही बोलत नाही, तुम्ही कसं वागायचं ते आता तुम्ही ठरवा। अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील त्या ठिकाणी बसून आमच्या मुख्यमंत्र्यांना असं म्हणतायत की खेद प्रकट करा। अहो, 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री कधी असायचे सभागृहात? त्यांचे मुख्यमंत्री त्यावेळी त्यांना आठवलं नाही ना, मंत्रालयात होते ना सभागृहात होते, त्यामुळे याची नोंद घ्यावी एवढंच मी सांगतो। हा दादा अतुलजी, आपण आपल्याला नीट आठवा, सभागृहामध्ये मुख्यमंत्री जेव्हा गरज असायची तेव्हा असायचेच, परंतु मुख्यमंत्री नसले तर हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सकाळी 9 वाजल्यापासून असेल। मी तुमच्या प्रत्येकाला रिस्पेक्ट द्यायचो, प्रत्येकाला पॉझिटिव्ह उत्तर द्यायचो। नाही नाही तसं नाही हो, आमचं म्हणणं की बघ,